अहो रडते नुसते आल्यापासून रडते, काय खाल्लं नाही सकाळी काय नाही. लग्नात मला खुशी घ्यायची संपत खरंच जाम रडली. हॅलो अहो रडते नुसते आल्यापासून रडते, काय खाल्लं नाही सकाळी काय नाही. सांग रडू नको पप्पा, जर सात दिवस आहे तर सात दिवस अशी राहिली तर कसं होईल. रडते कसं ना, पण तू रडून काय होणार ना, मला सांग ना. सिरियसली बोलते आता दिमागात जाऊ नको, होईल ना काही ना काहीतरी. तेवढं तू तू रडून काय होणार आहे, होईल ना काहीतरी. बोल ना बाबांना, बोल ना काहीतरी की बाबा काय नको व्हायला किंवा काय. मधी सारखं रडत बसले नानी पण आजारी. माझ्या सकाळी डब्बा नाही आणला मी. काय खाल्लं नाही. लेकराच्या लग्नात मला खुशी घ्यायची. देवा सुखी राहू देवा बाळा. संपत खरंच जाम रडली. रडू नको आता बस. तिला बाळात पण करायचे तुला तिचं अजून वचन दिले. तुला वचन दिले परत चालू नको. अरे नका तुम्ही बोलता ना म्हणून रडते मी. लेकर बघू दे, अक्षयचं लग्न बघू दे, टेन्शन घेऊ नका. सगळ्यांची दुवा तुमच्या सोबत आहे, घाबरू नका काहीच. काय होत नाही मायला, काहीच होणार नाही. काय नाही होणार, नाही काय नाही होणार. मायला ते गावचा बंगला तो तिला दाखवायचा आणि त्या शिड्याने तिला वरच्या मजल्यावर खालच्या मजल्यावर टेरेसवर चार वेळा गेली पाहिजे, आली पाहिजे. आणि गावामध्ये लोकांना बोलली पाहिजे की हे बघा माझ्या मुलीने कसं घर बांधून दिलं. बघितलं का बाई, हे सगळं तुम्हाला करायचंय. पहिली परिस्थिती होती, माझ्या आईच्या घरी घर नव्हतं, मातीचं घर होतं. मावशींनी तिच्यासाठी मोठं बंगलो बांधला आणि तिला तिकडे बसवायचं मावशीला. याच्यामध्ये स्पेशल माईसाठी आणि मला कमसे कम तिला 10 वर्ष बघायचे त्या बंगल्यामध्ये. माई काहीच होणार नाही, काहीच काहीच होणार नाही. टेन्शन घेऊ नका, काय नाही होणार. आज मम्मीचा वाढदिवस आहे माई, मम्मीचा वाढदिवस आहे माई. आता मम्मीला बोला मम्मी हॅपी बर्थडे. पाहुणे पाहुणे हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुम जीव हजारो साल. हॅपी बर्थडे. थँक्यू.
खरंच बर्थडे हो खरंच बर्थडे हो खोटो खोटो कशाला व्हिडिओ घेऊ किती जन्म तारीख 41 बघावं लागेल तिला एवढं माहित नाही असं कसं बर्थडे लक्षात नाही असं कसं बर्थडे असं कसं बर्थडे आता तुमचं काय सांगा 79 13 मे खरं खरं 1972 1992 किती 80 म्हणजे 80 म्हणजे 42 ची आता हा मग बरोबर बरोबर असेल तुझ 1909 म्हणजे आता तुम्ही म्हातारे झाले 1989 तुमचं 172 डायरेक्ट तोंडावर पाठक आहे ते लास्ट सर्व किती पहिला फोटो काढा अवतार भारी आहे बाबा तुम्हाला तर गाईज या दोन ज्या पोरी आहेत तुझं नाव आमचं मान तुझं नाव ऍक्च्युली हे आम्हाला नेहमी बघत असतात आमच्या खाल इथेच ना बिल्डिंगच्या या साईडला शॉप आहे त्या शॉप वरती जॉब वर हे बघा ही फ्रेम आम्ही ओपन नाही केली आहे हा केक आणलाय आणि चॉकलेट्स पण आणले तुम्ही फक्त भेटायला आले असते आम्हाला आवडलं असतं आता मी व्लॉग चालू व्हायच्या आधी हिने विचारलं की तुला किती पेमेंट आहे तर हिने सांगितलं मला 7 हिने सांगितलं 6 आणि सिरियसली आम्हाला एवढं वाईट वाटलं की तुम्ही कोणीच करू नका सिरियसली सांगतो म्हणजे तुम्हाला पेमेंट आहे कमी आणि म्हणून तुम्ही जॉब करता आणि तुम्ही खूप 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 मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही आमचे डेली ब्लॉग्स बघता ना हा मग बस एवढंच काफी आम्हाला तुम्ही देखते हो ना गरज नाहीये आणि खरंच आम्हाला जाम वाईट वाटत पण ठीक आहे तुमचं प्रेम आहे एवढं लाजू नको खरंच तुम्हाला गरज नव्हती पण ठीक आहे नेक्स्ट टाइम असं काहीच करू नका सपोर्ट करा कमेंट्स करा भरभरून लाईक करा आणि डेली ब्लॉग्स बघा आणि शेअर करा हाच तुमचा आम्हाला प्रेम बस आहे असं काहीच करू नका आपण आता केक वगैरे कटिंग करू आणि फ्रेम खूप लवकर लवकर चल बघू काय केक हे बघा हे रोहित आणि किट्टू साठी चॉकलेट्स आणले काय बघू फोटो काढतोय छान वाटते खरंच छान वाटत फोटो नाही काढायचा व्हिडिओ चालले अरे अरे पण खरंच एवढी गरज आहे रडू नको तू आई काय कर अरे अरे रडते कशाला अरे बापरे सॉरी मी काहीच बोलणार नाही आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी सपोर्ट करा रडू नका प्रेम द्या फक्त आणि तुम्हाला आता तुम्ही खुश पाहिजे तुमचे लाडके कपल फायनली लग्न करतायत आम्ही
आम्हाला तुम्ही खूप आवडला की ते काही बोलू दादा आमचं ब्रेकअप कधी होणार नाही. अरे लग्न होते भावा आता लग्न होतंय आमचं फायनली आणि ब्रेकअपच्या गोष्टी झाल्या. हे झालेलं थोडस प्रॉब्लेम पण ठीक आहे. पण असं नव्हतं करायला माझ्याला. ओके चला आपण केक कट करू. त्यांनी केक सुद्धा आणलाय. मी आलोय मला पण दिसायचं यार व्लॉग मध्ये. तिथे एक फ्रेम मध्ये सिल्वर बटन आणि इथे एक फ्रेम. तुम्ही पण सांगा कसं गोल्डन बटन येणार आहे तो कुठे लावायचा. गोल्डन बटन आता सिल्वरच्या खाली लावू आणि मग त्याच्या खाली डायमंड काय. Keep supporting, keep loving. Yes. पण हा ठीक आहे. चलो इसी प्रकार हम अपना ब्लॉग एंड कर रहे एंड करते एंड न कर रहे थे. चलो एंड करो ब्लॉग हमारा. ब्लॉग का जो एंड है ते ही दोगे करना है. सपोर्ट करो, सपोर्ट करो, सब्सक्राइब करो, हां वीडियो लाइक करा, शेयर करा, खूब खूब प्रेम द्या, कमेंट करा, लाइक करा. सो हे गाइस, जसं तुम्ही बघितलं आजचा दिवस कसा गेला. आजचा दिवस म्हणजे खूप बेकार होता आणि रिअली मला सांगू शकत नाही. माझी तब्येत सुद्धा खराब झालेली आणि रडून बाईचं डोकं दुखत होत. आणि आज ती व्लॉग स्टार्ट करते. स्टार्ट नाही एंड करते एंड. सो गाईज आज असं झालेलं तुम्हाला माहितच आहे. मम्मीची मम्मी म्हणजे नानी माझी तिला माई बोलतात. सो माईची तब्येत खराब झालेली खूप आणि मला माझी म्हणजे लहानपणापासून तिने मला सांभाळले. सो मला कसं काय वाटत होतं मलाच माहित नाही. मी जाम रडली आणि ती आता रिअली खूप चांगली आहे. आता ठीक आहे, आता तिची कंडिशन ओके आहे. पण ठीक आहे, बघूयात. लवकरच कवर अप झालं पाहिजे. माझ्या लग्नाला ती नाचली पाहिजे. ही माझी ऍक्च्युअली काल ही व्लॉग पण काढत नव्हती पण आपल्याला काही करून म्हणजे ब्लॉग घेणं डेली ब्लॉग तुम्हाला अपडेट पडलेच पाहिजेत की तिला कसं तरी म्हणून आपण काल ब्लॉग काढला. आणि आज आम्ही दिवसभर माई सोबत होतो देन हॉस्पिटलला वगैरे थोडं चाललेलं तर आज आम्हाला काहीच भेटलं नाही. आणि आता तुम्ही बघितलंच फॅन्स आलेलं घरी आणि तेच देवाकडे हीच प्रेयर करा की माई लवकरात लवकर बरी होऊ दे, खंबीर होऊ दे. आणि आमचं लग्न पण जवळ आहे तर माईला लग्न एन्जॉय करू दे. आणि मला खूप जगू दे. मला असं झालेलं की मी लग्नामध्ये मला खुशीच नाहीये. माझी आजी म्हणजे माझी नानी सकाळपासून रडत होती. मला असं झालंय, मला खुशीच नाही राहिली. मला म्हणजे असं वाटलं की मी लग्नच नको करू आता. तुम्ही खूप प्रेयर काय प्रेयर करा देवाला की लवकरच बरी होऊ दे. आणि अजून खूप वर्ष माझ्यासोबत असू. सो आज झाला दिवस, आजचा गेला, काहीच भेटलं नाही. देन उद्या रक्षाबंधन आहे आणि लवकरच कोमलचा बर्थडे सुद्धा आहे. आणि ऍक्च्युली आम्ही आज घेणार होतो व्लॉग मध्ये की आमची कामं कुठपर्यंत पोहोचली आणि आमचं काय काय झालं. पण नको आज, मला वाटतं नको काही. आपण उद्या 100% सांगू काय झालंय काय नाही कन्फर्म. देन उद्या गुरुवार पण आहे, काहीतरी नवीन. आणि हा व्लॉग एंड करूया उद्याच्या व्लॉगला. परत नव्याने भेटू नव्या गोष्टी सोबत नव्या घडामोडी. बीके न्यूज. ओके गाईज, सो बाय, टेक केअर, लव यू, कीप सपोर्टिंग. आणि लाईक करा ह्या व्हिडिओला, शेअर करा खूप खूप, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा आणि भरभरून प्रेम द्या तुमच्या लाडक्या बॉब अँड कोमलला. थँक्यू.